नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा आपला विद्यार्थी शाळा आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे दोन हजार तेवीस चोवीस शैक्षणिक वर्ष आय टी पंचवीस टक्के अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महत्वाच्या सूचना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आय टी दोन पंचवीस टक्के सर्व खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळांमध्ये सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये पंचवीस टक्के आर टी अंतर्गत विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात येते या संदर्भातील जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे दोन हजार तेवीस चोवीसची संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून आपण आणलेली आहे शाळा विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा त्याचप्रमाणे इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती पाहूया नेमक्या काय आहेत सूचना पंचवीस अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी शाळांनी खालील दिलेली माहिती अचूकपणे पूर्णपणे भरायची आहे आपल्या विभागातील प्राधिकृत यांचकडून तपासून घ्यावी मगच आपल्या शाळेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची लक्षात ठेवा पहिल्यांदा शाळेची संपर्कासाठीची माहिती द्यावायची आहे ब प्रवेशासाठी आवश्यक वयोगट माहिती क प्रवेश वर्ग आणि येता पहिलीच्या वर्गाचा पट ती तीस सप्टेंबर दोन हजार बावीस क्षमता आणि पंचवीस टक्के प्रवेशासाठी रिक्त जागा असणार आहे ते तुम्हाला माहिती द्यायची आहे या ठिकाणी तीस सप्टेंबर दिलेला आहे आपण तिथे तीस सप्टेंबर दोन हजार बावीस असं समजावं गुगल नकाशामध्ये आपल्या शाळेचं अचूक स्थान तुम्हाला नोंदवायचं आहे भाग क्रमांक दोन आहे बालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या पाहूया आपण पुढे दिलेल्या सूचना वाचून काळजीपूर्वक अर्ज भरावा प्रथम अर्ज नोंदणी करावी मग आपल्याला अर्ज क्रमांक व पासवर्ड मोबाईलवर प्राप्त होईल बालकाची व पालकाची सर्व माहिती अचूक आणि खरी भरावी आपल्या परिसरातील एक किंवा तीन किलोमीटर शाळा दिसत असल्यास त्या शाळेवरती क्लिक करावं बालकाच्या प्रवेश वर्गाचे नाव लिहावे शाळा क्लिक झाल्यास आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची खात्री झाल्यावर मगच अर्ज कन्फर्म करावा क्रमांक सात अर्ज कन्फर्म झाल्यावर त्याची प्रिंट काढून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपल्याजवळील मतदान मदत केंद्रावर जाऊन आपला अर्ज बरोबर भरला याची खात्री करून घेणे गरजेचं आहे मदत केंद्रावरील अधिकारी आपला अर्ज बरोबर असल्याची खात्री करून देतील व आपला अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी योग्य असल्याचे सांगतील तर ह्या सूचना आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी या सूचनांचे तंतोतंत पालन आपण करणं आवश्यक आहे जर आपल्याला आय टी पंचवीस अंतर्गत चांगल्या शाळांमुळे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे प्रक्रिया मात्र आपल्याला फॉलो करायची आहे पुढं बघूया आपण सोडत प्रकारे असेल लॉटरी पद्धतीनेही सोडत असणार आहे लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे पंचवीस टक्के आय टी अंतर्गत क्रमांक एक शाळेच्या प्रवेश वर्गाची प्रवेश प्रवेश क्षमता जास्त असेल आणि शाळेकडे कमी प्रवेशपात्र अर्ज आले असतील तर शाळा सर्व अर्जांना प्रवेश देईल क्रमांक दोन शाळेकडे किंवा शाळेची प्रवेश क्षमता कमी असेल तर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याद्वारा लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल क्रमांक तीन निवड झालेली यादी येथे प्रकाशित केली जाईल क्रमांक चार पालकांनी अर्ज क्रमांक भरून लॉग इन केल्यावर त्यांना यादी दिसेल व ॲडमिट कार्डची प्रिंट काढता येईल क्रमांक पाच पालकांकडून आवश्यक व योग्य अशा सर्व गोष्टींची पूर्तता करून मगच शाळा प्रवेशपत्र बालकाला प्रवेश देईल तर अशा प्रकारे ही सुरुवात होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी प्रवेश घेण्यासाठी आर टी पंचवीस अंतर्गत काय घडामोडी आहेत काय शाळांना करायला आहे विद्यार्थ्यांनी पालकांसाठी काय सूचना आहेत ते आपण पाहिलेलं आहे तर सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे आर टी अंतर्गत आपल्या सर्वांना कल्पना आहे की इतर मागास प्रवर्गासाठी उत्पन्नाची अट आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जमा करावा लागणार आहे एक लाखाची मर्यादा दिलेली आहे मात्र एस सी एस टी या प्रवर्गासाठी मात्र कोणत्याही प्रकारे उत्पन्नाची अट नाहीये कोणीही पालक आपले या पाल्याचं ॲडमिशन या अंतर्गत करू शकतात अशाच प्रकारे अधिक माहिती अपडेट्स मिळवण्यासाठी आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन संदर्भात चॅनलचे कनेक्टेड राहा जेणेकरून तुम्हाला मला चांगले चांगली माहिती लेटेस्ट अपडेट तुम्हाला देता येईल धन्यवाद अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद